हाय हॅलो सुनीताच रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण नवीन रेसिपी बनवणार आहोत, तर चला बघूयात। आज आपण तांदूळ ज्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तांदूळ आम्ही इथे धुवून स्वच्छ धुवून त्याला आता 10-15 मिनटं मी पाण्यात असा शिजवून घेतलेला आहे। बघू शकता अशा पद्धतीने अशी तांदूळ हे तांदूळाची भाजी खायला खूप छान लागते भाकरीसोबत पोळीसोबत। तर आपण आता याची रेसिपी बघूयात कशी करायची ते। तर आता याचं पाणी आपण निथरून टाकणार आहोत, गाळून घेणार आहोत चाळणीमध्ये आणि तिला पिळून घेणार आहोत। ह्या अशा पद्धतीने आपण चाळणीमध्ये त्याचं पाणी सगळं ओतून घ्यायचं आहे आणि त्याला हे असं करून असं ह्या अशा पद्धतीने पूर्ण भाजी आपण पिळून घेणार आहोत। इथे उकडलेली भाजी आपण अशा पद्धतीने छान घट्ट पिळून घेतलेली आहे, इथे बघू शकता। आता आपण 7-8 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याला थोडंसं खरबत्यात कुठून घेणार आहोत। मोकळं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान अशी मोकळी मोकळी करून घ्यायची आहे। आणि आता याच्यात आपण बघू शकता आपण 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपण 1/2 चमचा मी इथे जिरे घेतलेले आहेत, जिरे टाकून घेणार, तेल तापून झालेलं आहे आपलं। आता छान लसूण 7-8 पाकळ्या लसूण खेचून घेतलेलं आहे। आता तो आपण शक्य आपण लसूण टाकून घेतलेला आहे। आता त्याला पण आपण छान थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्या लसूण परतून झालेला आहे। आता आपण याच्यात भाजी टाकून घेणार आहोत। भाजी टाकून घ्यायची ही सगळी, तिथे बघू शकता अशा पद्धतीने भाजी छान परतून घ्यायची। आधी 1/2 चमचा लाल तिखट टाकून घेणार आहे। तिखट वरूनच टाकायचे कारण ते तेलात लवकर जळून जातं। ही आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे, त्याच्यामुळे मी आता याला भाजीला आधी टाकून घेतलं आहे। आता वरून याला मी लाल तिखट टाकून घेणार आहे। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं बघू शकता अशा पद्धतीने, कमी जास्त तिखट जसं तुमच्या हिशोबाने जसं लागेल तसं। इथे मी 1/2 चमचा टाकत आहे, ही भाजी तिखटच छान लागते। अशा पद्धतीने भाजी छान मिक्स करून घ्यायची। तिखट टाकल्यानंतर कमी गॅसवरच तिला आपण आता परतून घ्यायची आहे। 1/2 चमचा आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत, बघू शकता अशा पद्धतीने मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर सगळी भाजी आपण चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ सगळ्यात सोपी भाजी पटकन होते। आणि ही भाजी आपण पोळी भाकरीसोबत पण खाऊ शकतो। तांदूळाची भाजी तयार झालेली आहे। 10-15 मिनटात ती आपली परतून झाली की लगेच भाजी तयार होऊन जाते, आपली जास्त वेळ लागत नाही या भाजीला। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद।